आता लक्षात दाखवलं नाहीये ते मुद्दा म्हणून ते आता म्हणून पिक्चर मध्ये यायला तरी पाहिजे ना तुम्ही लोक. गौरी, आणखी एक नायिका प्रधान चित्रपट या निमित्तानं समोर येतोय आणि गेल्या काही वर्षात तू स्वतः इंग्लिश विंग्लिश बनवलास आणि त्या केवळ हिरोईन ओरिएंटेड पिक्चर नव्हता तो, तर त्याच्यामध्ये एक मध्यम भयीन स्त्री ही हिरोईन होती आणि आता तो कन्सेप्ट हिट झालाय. तर हा जो बदलता प्रवास आहे ना चित्रपटसृष्टीचा, मग मराठीत पण असेल, आज बाई पण भारी देवा 80-90 कोटीच्या घरात आहे, बार्बी महिला दिग्दर्शक का आहे, हा सगळा बदल का घडतोय? आय थिंक मी लकी आहे की या चेंजच्या काळात मी आहे, कारण हे सगळीकडून हे जे एफर्ट्स जे बायकांनी आमच्या आधीचे केलेत ना त्याचं फळ आम्हाला मिळत आहे. खूप स्ट्रगल केलेलं आहे, खूप म्हणजे सगळ्या ह्याच्यांमध्ये, म्हणजे सुमित्रा भावेपासून, आय एम से सेइंग की खूप लोकांनी, साई परांजपे यांनी केलंय आणि ह्यांना मला वाटतं की खूप टफ सिच्युएशन भेटल्या असतील. म्हणजे आम्हाला काहीच नाही, म्हणजे थोडा स्मूथ रोड ह्या लोकांनी करून दिला आमच्यासाठी. सो इट्स ऑलवेज की पास्टमध्ये काय झालंय ते, इट्स नॉट की अहो आम्हाला हे मिळाले, कोणीतरी ह्याच्यासाठी स्ट्रगल केलं आणि ज्या बायकांनी ऑल ओव्हर द वर्ल्ड जे केलंय ते आम्हाला थोडं, आणि आता आम्ही पण पुढच्या जनरेशनसाठी अजून स्मूथ करायला हवं. गौरी मॅम, माझा प्रश्न तुम्हाला आहे, ऍक्च्युली हा बालकी सरांसाठी प्रश्न, त्यांच्या तुम्हाला विचार.